नवी मुंबई महानगरपालिकेनं साकारलेला पहिला वहिला कुस्तीचा आखाडा गेल्या 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. वारंवार विनंत्या करूनही आखाडा सुरू होत नव्हता. अखेर खेळाडूंनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईननं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं. सातत्यानं याचा पाठपुरावा केला आणि 15 दिवसातच हा आखाडा खुला करण्यात आला. ही दृश्य कोल्हापुरातली नाहीयेत, तर हा आखाडा आहे नवी मुंबईतल्या सानपाडा भागातला. सानपाडा सेक्टर 10 मध्ये कुस्तीचा हा पहिला वहिला आखाडा सुरू झालाय. मात्र हा आखाडा गेल्या 6 महिन्यांपासून बांधून तयार होता. उद्घाटन न झाल्यानं आखाड्याचा वापर होत नव्हता. हा आखाडा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी खेळाडूंनी अनेक प्रयत्न केले, मात्र आखाडा काही केल्यास सुरू होत नव्हता. अखेर याबाबत त्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन झी हेल्पलाईनची टीम नवी मुंबईत दाखल झाली. कुस्तीचा आखाडा लवकर सुरू करावा यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन यांची भेट घेतली. आखाडा बांधून पूर्ण झाला असतानाही त्याचं उद्घाटन का झालं नाही याचा त्यांना जाब विचारला. या संदर्भातलं वृत्त प्रकाशित करताच आयुक्तांनी तातडीनं आखाडा सुरू करण्याचं आश्वासन दिलं. झी हेल्पलाईननं याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि अखेर या पाठपुराव्याला यश आलंय. 15 दिवसातच कुस्तीच्या आखाड्याचं उद्घाटन करण्यात आलं. आखाडा सुरू झाल्यानं कुस्तीपटू आणि स्थानिक आमदार संदीप नाईक यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. जी 24 तास तालमीमध्ये अचानक येऊन धडकला आणि विचारलं का तुम्ही 6 महिने झालं कुस्तीचा उद्घाटन का होत नाही, तर आम्ही आमची समस्या मांडली आणि समस्येला तुम्ही लोकांनी दाद दिली. त्यामुळं आज आम्हाला अतिशय आनंद होता. आम्हाला दिवाळी आज वाटत्या, कारण गेली 12 वर्ष ह्या कुस्तीच्या तप भीष्मासारखा आम्ही करतोय आणि त्याला यश आलं आणि 6 महिना आखाडा बांधून असताना आमचं प्रॅक्टिस बुडत होतं. त्यामुळे योगायोगानं तुमचं आम्ही या जी 24 तासचं धन्यवाद मानतो. मी प्रामुख्यानं जी 24 तास या वाहिनीचं मी आभार व्यक्त करतो की कित्येक वेळा लोकप्रतिनिधी खेळाडू यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न होत असताना कुठेतरी प्रशासन हा खेळ आहे या गोष्टीला इतर कामांच्या तुलनेनं प्राधान्य देण्याकरता कुठेतरी प्रशासनाकडून दिरंगाई येत असते. परंतु सर्व स्तरांवरून प्रयत्न होत असताना जेव्हा मीडियाची मदत मिळते त्यावेळेस त्या कामाला चांगल्या पद्धतीची गती मिळत असते. मी जी 24 तास या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नवी मुंबईत कुस्तीचा पहिला वहिला आखाडा सुरू झाल्यानं नवी मुंबई कुस्तीगीर संघात आनंदाचं वातावरण आहे. या आखाड्यातून चांगले मल्ल तयार होऊन राज्य आणि देशपातळीवर चांगली कामगिरी करतील असं मत नवी मुंबई कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलंय. आमच्याकडे असे बरेच मोठे प्लॅन आहेत नवोदित कुस्तीपटू तयार करण्याची. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आम्ही सेशन सुरू करणार आहोत आणि आता सध्या तरी एक इमिजिएटली कोचिंग कॅम्प आम्ही सुरू करणार आहोत. तर ह्या कोचिंग कॅम्पमध्ये लहान मुलांना रजिस्ट्रेशन करून घेऊन सकाळी 2 तास व्यायामाचा सराव करून आणि संध्याकाळी त्यांचा पकडीचं प्रॅक्टिस करून त्यांना आम्ही उभे करणार आहोत. सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे फक्त आता मातीचा आखाडाच आहे आणि मॅटची आम्ही मागणी करणार आहोत. मॅटही आम्हाला लवकरच मिळेल. मग माती आणि मॅट दोन्हीवर कुस्तीचा प्रकार आम्ही सुरू ठेवणार आहोत. पालिकेनं बांधलेला हा कुस्तीचा आखाडा सुरू होण्यापूर्वी इथले कुस्तीपटू अस्वच्छ जागेतच कुस्तीचा सराव करत होते, त्यामुळे आता या कुस्तीपटूंना हक्काची जागा मिळाल्यानं नवी मुंबईत चांगले कुस्तीपटू तयार होतील यात शंकाच नाही. स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.